नवी ते बारावीची शाळा सुरू होऊन एक महिना उलटला असून महाविद्यालय देखील नियमित चालू होणार आहेत. जिल्ह्यातील वसतिगृह सेवा अद्यापही चालू नाही, त्यामुळे 90% विद्यार्थी हे खेडेगावातून ये जा करून शिक्षण घेत असतात. खेडेगावातील विद्यार्थ्यांची आणि पालकांची परिस्थिती पहालाकीची असल्यामुळे वसतिगृह चालू करण्याची मागणी करण्यात आली आहे. कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना काळात अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. शाळा कॉलेज सुरू झालं, परंतु वसतिगृह सुरू नसल्यामुळे विद्यार्थी आजही शिक्षणापासून वंचित आहेत. खासगी वाहन चालक विद्यार्थ्यांकडून अव्वाच्या सव्वा फी घेत असल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी फसवणूक होत आहे. वसतिगृहातील विद्यार्थ्यांची गेल्या वर्षीची स्टेशनरी ड्रेस कोड अद्यापही मिळाला नाही. वसतिगृहातील प्रवेश अर्ज चालू झाले नाही, त्यामुळे विद्यार्थी आणि पालकात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं असून रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी ऋषेश जयवंशी यांना निवेदन देण्यात आलं आहे. सोयाबीन बरोबरच तुरीही गेली, त्यामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. खेडेगावातील विद्यार्थ्यांची व शेतकरी बांधवांची परिस्थिती अतिशय हलाखीची झालेली आहे. कॉलेज महाविद्यालय शाळा चालू होऊन जवळपास एक महिना झाला, परंतु जे मागासवर्गीय मुलांचे मुलींचे वसतिगृह आहेत ते अद्यापही चालू झाले नाहीत. म्हणून ऑनलाईन शिक्षणापासून वसतिगृहातील विद्यार्थी पहिलेच वंचित राहिले, परंतु शाळा महाविद्यालय आणि कॉलेज सुरू होऊन देखील हे विद्यार्थी आजही शिक्षणापासून वंचित राहत आहेत. म्हणून आज रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने तहसीलदार साहेबांना एक निवेदन देण्यात आले की जिल्ह्यातील सर्व वसतिगृह लवकरात लवकर सुरू करा. गोविंद देशमुख, स्टार महाराष्ट्र न्यूज, कळमन.